नमस्कार मित्रांनो, रूटीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपला मिनी ब्लॉग असणार आहे आणि मी आज ते तुम्हाला सुरुवात सगळी दाखवतोय। आज मी आणि माझी आजीच घरी आहे, सगळ्या गावाला गेलेले आणि बघूयात आज आपण काय करतोय काय नाही। आता वाजले 12:30, मी झोपेतून उठलोय कारण की आज संडे आहे, त्याच्यामुळे मी आज उशीर झोपेतून उठलोय। चला तर मग बघूयात, आता लवकर लवकर आऊया, काही काही जेवण वगैरे काही काही मी आता डायरेक्ट खाली आलोय, ब्रश वगैरे करतो, आंघोळ वगैरे करून मग पुढे तुम्ही मला दाखवतो। चलो पार्सल आलं आहे, तसंच आंघोळ करता करता तसेच कपडे घातले, पार्सल आणलं गेलो आणि आता आपलं पार्सल आलं आहे। दाखवतो तुम्हाला हे पार्सल काय नेमकं आणि मी ऑनलाईन ड्रेस मागितलं होतं ते पण घालून दाखवतो मी तुम्हाला। मित्रांनो, हा ड्रेस कसा वाटतो नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा। तुम्हाला पण नक्की असा ड्रेस आवडला असेल, नक्की तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। चला मित्रांनो आता आवडूयात आणि चलो। तर मित्रांनो, तुमच्या पण सोबत कधी असं झालं आहे का, एखादं पार्सल आलं आणि त्याला उघडायची खूप भय असते? आज मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे काय काय सामान आहे, काय काय नाही, मी किंवा शॉपिंगसाठी काय काय वापरतो, ब्लॉगिंगसाठी काय काय वापरतो। ही आपली बॅग आहे, आज मी डायरेक्ट तुम्हाला दाखवून देतो माझ्याकडे काय काय सामान आहे आणि काय काय वापरतो। ठीक आहे, ही आपली बॅग झाली ओपन। याच्यामध्ये माझ्याकडं 50 mm मार्क 2 कॅमेरा आहे, खूप छान पद्धतीचे कॅमेरा आहे, मिररलेस वगैरे वगैरे खूप छान आहे। 50 mm मार्क कॅमेरा हा आहे मित्रांनो। बोलचा माईक माझ्याकडे ऑलरेडी माईक होता बोलचा, अंतरावनं माईक आहे बोलचा आणि हा मी शकतो तो आउटडोअरलाच वापरतो कारण की आउटडोअरला जास्त यूज होतो। आउटडोअरला कसं आपण शूटिंग वगैरे करतो ना त्याचं यूज होतो, हाच मी कॅमेरा हा वापरतो आणि आत्ता मी हा घेतलेला आहे आणि इंदोरला हा वाला माईक वापरतो पुण्याचा। जेव्हा इंदोर असा आतमध्ये काय शूटिंग वगैरे असेल त्यावेळेस मित्रांनो हा वाला माईक वापरतो आणि माझ्याकडं तरी फोटोशूट वगैरे काय म्हणजे कोणाचं फोटोशूट वगैरे करायचं असतं तर ही आपली फ्लॅश गन, कारण की हे नाईटला खूप कामं देते। ही फ्लॅश गन कॉडॅक्सची आहे, कॉडॅक्स खूप छान पद्धतीचं दाखवलं त्याचं फ्लॅश बघत नाही त्याच्या भारी आहे। हे त्याचं ट्रिगर असतं मित्रांनो, हे कॅमेरा लावायचं शूट करायचं ट्रिगर असतं। आता मेन आता मित्रांनो मेन गोष्टीकडे जाऊ, आपण ऑनलाईन काय मागितलं आणि नेमकं काय येते तुम्हाला दाखवतो। दोन मिनटं मी थोडं पॅक करतो। हा आपला कॅनॉनचा M50 Mark एक 15-45 लेन्स आहे मित्रांनो आणि हा खूप छान पद्धतीने काम करतो आणि ऑटोवरचं खूप छान पद्धतीने काम करतो। याचा पण मी बाहेर गेलं की नक्की पूर्ण व्हिडिओ देईन मित्रांनो। बरं जातो ओपन नंतर तर हे काय हे काय नेमकं पत्र आले काय आलं काय माहिती बघूया ओपन करून। मित्रांनो मी ॲमेझॉनवरून मागितलं आहे, एवढं मोठी शेती दिला ॲमेझॉनवाल्यांनी तर गरज केलं आहे बाबा, आता जास्त मोठी शेती द्यायला लागली। हे आपलं मेन गोष्ट आहे, ओ हे मित्रांनो पिन। आता मित्रांनो नेमकं ही पिन कशाची आहे तुम्ही मला असं नेमकं काय मागितलं, ही पिन कशाची दाखवतो याचं काम काय आहे। आपण इंदोरला शूट करायचो ना तर माझ्याकडे पिन नव्हती मित्रांनो, व्यवस्थित शूट पण होत नसायचं म्हणजे आवाजाचं थोडंसं प्रॉब्लेम असायचा, आवाजाचं थोडासा प्रॉब्लेम असायचा, त्या कारणाने मित्रांनो मला इंदोर जास्त शूट पण करता येत नव्हतं। आता बघू हे पिन मागितली, हे 3.5 mm जॅक आहे, मी ऑनलाईन पण मागितलं आहे। ओ
टेस्ट घेऊया बघा कसं चालतं. नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, मी कसा दिसतो नक्की सांगा, आपला हा कॅमेरा वगैरे कसा दिसतो, माझा आवाज तुम्हाला क्लिअर दिसतोय का? तर मित्रांनो, अशाच पद्धतीने व्हिडिओ टेस्ट करूया बघा कशा पद्धतीचा माईक आहे. हो आणि मित्रांनो, हे माझं थोडंसं बोलणं इग्नोर करा, कारण की मी एकदा बोलायला मी खरंच खूप असं शाईन आवाज आहे. माझ्याकडं सामान आहे, मी याच्यामध्ये ब्लॉगिंग शूट करतो. चला तर मग आता हे ठेवून देतो, पुढचं बघूयात. आता पुढं आता जेवायचं पण भागावत लागेल, घरात काय केलं काय नाही, मी आता आपल्याला काहीतरी बनवलं आहे. चलो तर मित्रांनो, सगळ्याच गोष्टी दाखवल्यासारख्या नाही, तर आपला चहा पण रेडी होत आला आहे. आता बघूत मी पण आहे, चहा पण झाला आहे, नाश्ता करू, दाखवतो मी तुम्हाला पुढचा प्लॅन काय काय नाही. बघूत आता दुपारचे 2 वाजत आले, आता तर नाश्ता तर नाही, तर नाश्ता तर नाही म्हणू शकत, आता आधी जेवणच म्हणू शकतो. चला तर आपला चहा पण होत आला आहे. पोहे तर खावंच लागते, कारण की ते रूल्स आहे आमच्या घरात, ते सकाळी नाश्त्याला गेलं तर सकाळी खावंच लागेल. तर आपण चहा झाला आहे, आपण पोहे पण खाऊ आणि दाखवतो पुढचं प्लॅन काय काय नाही. थोडंसं मला यूट्यूबचं करायचं आहे, ऑनलाईन ते पण मी दाखवतो. सगळे नाश्ता करून गेले, ते फक्त नाश्ता माझ्याच वाटायचा राहिला होता, म्हणून मला सगळं संपवावं लागतं. घेऊ आता चहा पण, घेऊ चहा पण बनवला. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ना चमचे वगैरे काय नाही का नाही वापरत, तर मित्रांनो आपला पहिल्यापासून आपला राडाच असा असतो, डायरेक्ट हाताने चालू व्हायचं. पुढं ते चमचे बिमचे वापरत असतो हे की नाही. आपण तुम फटाफट आवडलो म्हणजे तुम्ही शेवट पण लागलो, फटाफट आवडलो पुढं पण करत. चलो मित्रांनो, थोडंसं दुपारी म्हणजे थोडंसं यूट्यूबला काम केलं, नाश्ता वगैरे झाला आपला, यूट्यूबला थोडंसं काम केलं की डायरेक्ट झोपलो, तर डायरेक्ट आत्ता उठलं. बघूयात अजून. आणि खरंच मित्रांनो खूप अवघड आहे परत डेली ब्लॉगिंग करणं वगैरे, खरंच जे करतात त्यांच्यासाठी हँड्स ऑफ. आणि खरंच खूप अवघड असतं, कधी मला एक काम करता करता झोपलोच मला कधी समजलं नाही. उठलो पटापट फ्रेश होतो, पटापट आवरतो. ते अजून थोडंसं मी सांगितलं, थोडा एका मित्राला फोन लावला, त्याला बोललो की आपण थोडं यूट्यूबसाठी सोशल मीडियासाठी थोडंसं काम करूयात. आता ते बोलत होते की आपण 8:30 एक मीटिंग घेऊ, तर बघा ते मीटिंगमध्ये काय होतं, कोणाचं काय काय म्हणजे काय काय प्लॅनिंग आहे वगैरे, की आपण थोडं चला तुम्हाला फटाफट रेडी होतो, थोडंसं फ्रेश होतो. चला आता शॉर्टपर्यंत बघा, नक्की मजा येईल. आता फ्रेश वगैरे होऊन मी झाला, आता आमचं काम चालू झालं आहे. आता थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करतो, त्याच्यानंतर पण मी तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो. चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आता तुम्हाला सकाळपासून दाखवत आलं रुटीन कसं असतं काय असतं एक लाईफ. खरंच मित्रांनो खरंच खूप अवघड असतं डेली व्हिडिओ बनवणं. जे पण व्हिडिओ बनवतात पुन्हा एकदा त्यांना हँडसॉप, आणि खरंच खूप छान पद्धतीने ते व्हिडिओ बनवतात, दररोज टाईम देतात. खरंच मला तरी आजच्या एक्सपिरियन्सवरून असं वाटतं आहे की ते व्हिडिओ बनवणं म्हणजे आपण काहीतरी इतर दिवशी घेऊन येतो, तो कंटेंट वेगळा असतो, आणि असं डेली व्हिडिओ बनवणं हे खूप अवघड असतं मित्रांनो. चला तर मग आता मी तुम्हाला मी पण आता यूट्यूबला टाकण्यासाठी, इंस्टाग्रामला टाकण्यासाठी काहीतरी नवीन बनवतो, मी पण तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो. चला तर मग अशा प्रकारे मित्रांनो, इंस्टा व यूट्यूबचे व्हिडिओ मी झाले आपलं शूट करून, डेली रुटीन आता 8 वाजत आलेत. बघूयात आता मित्र येतं का काय. आपलं इंस्टाचे आपण व्हिडिओ शूट केलेत, छान प्रकारे व्हिडिओ वगैरे झाले, आता बघूयात कसे झाले, त्याला थोडंसं एडिट वगैरे करूयात, तर मग बघूयात आता. आणि चलो बाय बाय, नक्की दाखवतो मी अजून पुरा काय असेल. मित्रांनो एडिटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही द्वारका सिंग लसीमध्ये आलो. आता लसी वगैरे पितो, चला तर व्हिडिओचं एंड पण इथंच करतो. बघूयात आता लसी वगैरे कशी लागते, कशी कडक कशी बाई पिला का तू बाई त्याचा काही नाही.
मित्रांनो आता व्हिडिओ सेंड होणार आहे, चला व्हिडिओ सेंड इथंच करतो, लाईक करा, बाय बाय.